Hello, my dear students. Let's start the lesson, A Play. On page number 55, part 1. Dear students, in this lesson, there are two parts. As I told you in the last lecture, previous video, that this is very funny, interesting play. एक सुंदर मजेशीर गमतीशीर अशा प्रकारचं एक प्ले आहे, नाटक आहे. आणि ह्या नाटकामध्ये एकूण दोन पार्ट्स आहेत. त्यापैकी पहिला पार्ट आला आपण सुरुवात करत आहोत. पहिला पार्ट, लेट्स सी सीन वन. पहा, हे नाटक आहे तुम्हाला बोललो, म्हणजे आपल्या समोर स्टेजवरती ते नाटकाला सुरुवात झाली आहे. पहिलंच दृश्य त्या स्टेजवरचं काय आहे, सीन पहिलं काय आहे ते पाहूया. अ किंग्स कोर्ट, राजाचा दरबार भरला आहे. कोर्ट म्हणजे दरबार, लक्षात ठेवा, शब्दार्थ तुम्हाला लिहायचे आहेत. कोर्ट म्हणजे या ठिकाणी राजाचा दरबार. द कोर्ट अवेट्स द अरायवल ऑफ द किंग. दरबार भरला आहे, साहजिकच राजा दरबाराच्या आधी, मंत्र्यांच्या आधी उपस्थित नसतात. त्यांची एंट्री ही सगळ्यांच्या नंतर होत असते. टू गार्ड्स आर स्टँडिंग फ्रंट राईट ऑफ द स्टेज. त्या स्टेजच्या समोर दोन गार्ड्स उभे आहेत, पहारेकरी उभे आहेत. आणि सर्वजण, द कोर्ट अवेट्स अरायवल ऑफ द किंग. दरबार सर्वजण राजा कधी येतील ह्याची वाट पाहत आहेत. अशा प्रकारचा पहिला सीन, दृश्य आपल्या समोर, डोळ्यासमोर आणायचा आहे. आपण नाटक पाहत आहोत आणि आपल्यासमोर हे सीन आणायचं आहे. आता पहा, ह्यामधले पात्र कोणती आहेत, रोल कुठला. बघा, पहिला गार्ड आहे फर्स्ट गार्ड. टू द सेकंड गार्ड म्हणजे फर्स्ट गार्ड सेकंड गार्डला काय म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारच्या नाटिका करायच्या असतात, तुम्ही देखील, आपण देखील वर्गामध्ये अशी नाटिका ही तयार करू शकतो. छान आहे. तर हे डायलॉग्स जे आहेत ते पाठ करून घ्यायचे आणि नाटिका आपण तयार करायची. तर फर्स्ट गार्ड काय बोलतो सेकंड गार्डला, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव. अरे अलर्ट रहा, महाराज आता येतीलच. द किंग इज अबाउट टू अराइव. त्यांची येण्याची वेळ झाली आहे आणि म्हणून सतर्क रहा, अलर्ट रहा. सेकंड गार्ड काय म्हणतो पहा, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. आय एम ॲट ईज ऑल डे दो आय एम अ गार्ड. पहा, सुरुवात झाली आहे कशा पद्धतीने. हा प्ले, ही नाटिका फन्नी, इंटरेस्टिंग, लाफिंग अशी आहे, त्याला सुरुवात या ठिकाणी झाली आहे. सेकंड गार्डने काय म्हटलं, हू वॉन्ट्स टू बी अलर्ट, कोणाला अलर्ट करायचं आहे. लाईफ सीम्स लाईक वन लॉंग स्लीप इन दिस लँड. अरे आपल्या ह्या राज्यात स्लीप, झोपेला खूप महत्त्व आहे. आय एम ॲट ईज, आणि मलासुद्धा ते फार योग्य वाटतं. ऑल डे, संपूर्ण दिवसभर झोपूनच राहायचं, डोळे बंदच ठेवायचं. दो आय एम अ गार्ड, जरी मी पहारेकरी असलो, गार्ड असलो, तरी असं वाटतं की दिवसभर डोळे बंद करून झोपून राहायचं. आता वॉचमन म्हटला, गार्ड म्हटला, पहारेकरू म्हटला, तर त्याचा पहारा देणं हे मोठं काम, हेच काम. परंतु इथे आपण विरोधाभास पाहतोय. आता ह्याला उत्तर दिलंय फर्स्ट गार्डनी, हाऊ बोरिंग, आय वंडर्ड इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे, इट वूड एनलिव्हन ॲट द ॲटमॉस्फियर. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट गार्डने काय म्हटलं, हाऊ बोरिंग, अरे आज ना खूप बोर होते, कंटाळा येतोय.
तर त्याचं मत असं बघा, आय वंडर इफ सम इंटरेस्टिंग ड्रामा विल अनफोल्ड ॲट द कोर्ट टुडे. आजच्या दरबारामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग झाला पाहिजे, मजेशीर गमतीशीर असा काहीतरी एक आजच्या ह्या कोर्टमध्ये ड्रामा व्हायला पाहिजे आहे. इट वूड एनलिवन द ॲटमॉस्फियर. आणि त्यामुळे ह्या ठिकाणचं जे ॲटमॉस्फियर आहे, जे बोरिंग ॲटमॉस्फियर आहे, त्यामध्ये मनोरंजन येऊ शकतं, उत्साह येऊ शकतो, वाढू शकतो असं फर्स्ट गार्ड म्हणतो आहे. पहा, हा पहिला शब्द या ठिकाणी आहे तो म्हणजे एनलिवन. एनलिवनचा अर्थ आपण पाहत आहोत तो असा, तो म्हणजे मनोरंजक. पा लिहितो मी, मनोरंजक बनवणे अर्थ आपणास लिहायचे आहेत. एनलिवनचा अर्थ सांगितला मनोरंजक. पुढे पहा काय दिलेलं आहे, तर अशा प्रकारचं हे बोरिंग ॲटमॉस्फियर काहीतरी गमतीशीर इंटरेस्टिंग ड्रामा जर आज झाला ह्या कोर्टमध्ये, तर वातावरणामध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो. सेकंड गार्ड म्हणतो, आय वुड बी इक्वली हॅपी. अरे नक्कीच मला पण आनंद येईल. इफ देअर वॉज नन, एंटर द डिसिपल लुकिंग अराउंड. अशा पद्धतीने हे दोन्ही गार्ड्स, फर्स्ट अँड सेकंड गार्ड, एकमेकांशी संवाद करत असतात. तेव्हाशी एंटर कोण करते, डिसिपल. आता डिसिपल म्हणजे काय बरं रे, डिसिपल म्हणजे शिष्य. शिष्य तुम्हाला माहिती आहे, विद्यार्थी, शिष्य. तर अशा पद्धतीने एका साधूचा, एका संताचा शिष्य, डिसिपल एंट्री करतो. आता पहा फर्स्ट गार्ड काय म्हणतो, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर. थांबा तिथेच, तुम्ही स्ट्रेंजर आहात. म्हणजेच काय रे, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी, तुमची काय ओळख नाही आहे, तुम्ही कोण आहात. थांबा तिथे, गिव युअर आयडेंटिटी, तुमची ओळख द्या, नाहीतर तुम्हाला आत कोर्टमध्ये दरबारात प्रवेश नसेल. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य पहा, छान वाक्य आहे. यू आर, पहा, यू आर अ स्ट्रेंजर. आता इथं जर आपण पाहिलं हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, आपण शिकलो टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. यामध्ये आपण जर म्हटलं हे ॲझर्टिव आहे. मग आता या वाक्याचं तुम्ही एक्सक्लेमेटरी कसं करणार, मेक इट एक्सक्लेमेटरी. तर पहा ह्या वाक्यामध्ये ए आहे, जर ए असेल, ॲन असेल, तर आपण काय घेतो, वॉट घेतो. हा वॉट घेतला आणि मग तो ए लिहायचा, वॉट ए. त्याच्या पुढे काय दिलं बघा, स्ट्रेंजर, ते लिहा. पा लिहितो मी, स्ट्रेंजर, वॉट ए स्ट्रेंजर. त्याच्यानंतर काय लिहायचं, सुरुवातीचे शब्द लिहायचे, यू आ, आणि मग शेवटी उद्गार चिन्ह द्यायचं, वॉट अ स्ट्रेंजर यू आ. अशा पद्धतीने ह्या ॲझर्टिवचं आपण केलं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. हे तुम्हाला समजलं असेल बिकॉज वी स्टडीड दिस. ह्याच वाक्याचं आपण दुसरं एक भाग करूया, तो म्हणजे काय, मेक किंवा ॲड ए क्वेश्चन टॅग. बघा, ॲड ए क्वेश्चन टॅग असं करायचं आहे. आता हे याचा क्वेश्चन टॅग कसं बरं करणार, तर प्रथम आपण वाक्य आहे तसं लिहितो, हा यू आर ए स्ट्रेंजर हे वाक्य आपण लिहिलं, आहे तसं लिहिलं. त्यानंतर काय करायचं आहे, कॉमा करायचं, आपण शिकलो हे कॉमा करायचं. त्यानंतर ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, आहे. कुठला, तो आर आहे. बघा मग तो आर आपण इकडे लिहिला, ठीक आहे, एक मिनटं, हा आर मी इथे लिहिला. त्यानंतर काय बरं लिहायचं, जर वाक्य होकारार्थी आहे तर तो नॉट करायचा, नकार करायचा, नॉट लिहिला आपण, आरंट. आणि करता कुठला आहे, तर यू, हा यू लिहिला. आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका, तर उत्तर आहे यू आर अ स्ट्रेंजर कॉमा आरंट यू क्वेश्चन मार्क.
अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या वाक्याचे आपण ह्या एका वाक्याचं आपण काय बनवलं, एक्सक्लमेटरी केलं, आणि तसंच आपण ॲड क्वेश्चन टॅगसुद्धा केलेला आहे. चला पुढे जाऊया. फर्स्ट गार्ड म्हणतो, हॉल्ट, यू आर अ स्ट्रेंजर, तुम्ही अनोळखी आहात, थांबा, आत एंट्री नाही. गिव युअर आयडेंटिटी, तुमची ओळख द्या. आता डिसिपल काय म्हणतो, पा, यू आर राईट, नक्कीच तुमचं बरोबर. आय एम अ व्हिजिटर हिअर, तो म्हणतो डिसिपल की मी इथे व्हिजिटर आहे, भेट द्यायला आलो आहे, भेट घ्यायला आलो आहे. अ डिसिपल ऑफ द व्हाईस चे सेज फ्रॉम गंगो फॉरेस्ट विच लाईज टू द ईस्ट ऑफ युअर किंगडम. पहा ओळख काय देतो आहे डिसिपल. तर डिसिपल म्हणतोय, अ डिसिपल ऑफ द व्हाईस सेज. सेज म्हणजे काय बरं, तर सेजचा अर्थ होतो साधू, संत. एका हुशार विद्वान संताचा मी शिष्य आहे. कुठला? फ्रॉम गंगोर. पहा हे या ठिकाणी आहे, गंगोर इज द नेम ऑफ अ प्लेस, गंगोर फॉरेस्ट विच लाईज इन द ईस्ट युअर किंगडम, आपल्या राज्याच्या पूर्वेकडे. गंगोर फॉरेस्टमधून मी आलो आहे आणि मी एका विद्वान साधूचा शिष्य आहे, अशा प्रकारची ओळख डिसिपल करून देतो आहे. आता फर्स्ट गार्ड काय म्हणतो, पहा, वॉट ब्रिंग्स यू हिअर, का बरं आपण इकडे आला आहात. तेव्हा डिसिपलने उत्तर दिलंय, आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज अबाउट दिस किंगडम ऑफ अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट. पहा याने उत्तर दिलं की का बरं इकडे आलं आहे. तर तो म्हणतो, मी असं ऐकलेलं आहे, अमेझिंग स्टोरीज, अतिशय अमेझ करणाऱ्या अशा गोष्टी, आश्चर्यकारक गोष्टी मी ऐकल्या आहेत, अबाउट दिस किंगडम, ह्या राज्याबद्दलच्या. म्हणे अंधेर नगरी अँड द ग्रेट किंग चौपट, तुम्हाला ती माहितीच असेल म्हण, अंधेर नगरी, चौपट राजा, अशा प्रकारचं या ठिकाणचं म्हणे राजासुद्धा हा चौपट आहे, नगरी त्याची अंधेर आहे. आय एम एस्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस, नो कॉम्प्लिकेशन्स. पहा सुंदर वाक्य आहे, कसं काय अंधेर नगरी आहे त्याचं उदाहरण आपण पाहतो आहोत, कसं काय चौपट राजा आहे ते पुढे पाहत आहोत. अंधेर नगरी कशी तर म्हणे, पहा, तर त्याने असं ऐकलं डिसिपलने, आय एम स्पेशली इम्प्रेस्ड बाय द फॅक्ट दॅट, मी इम्प्रेस झालो हे ऐकून की ह्या ठिकाणच्या मार्केटमध्ये एव्हरीथिंग इन द मार्केट इज सोल्ड ॲट द सेम प्राईस. ह्या मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट एकाच किमतीला विकली जाते, नो कॉम्प्लिकेशन्स, आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लिकेशन्स या ठिकाणी निर्माण होत नाहीत, आणि म्हणून हे ऐकून मी खूप इम्प्रेस्ड झालो आहे. अशा पद्धतीने हा जो डिसिपल आहे तो आपलं मत मांडतो आहे. हिअर माय डिअर स्टुडेंट्स, वी आर गोइंग टू स्टॉप टुडे, वी विल मीट इन आर नेक्स्ट व्हिडिओ, सो यू हॅव टू राईट द हार्ड वर्ड्स अँड मिनिंगफुल वर्ड्स ऑफ दिस लेसन अँड टेक द इमेजेस ऑफ इट अँड सेंड ऑन आर व्हॉट्सॲप ग्रुप विथ युअर नेम्स अँड एक्झाम नंबर्स. थँक्यू, हॅव अ नाईस डे.